नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कृष्ण थिरथिरा या पक्षाबद्दल माहिती. कृष्ण थिरथिरा या पक्षाचे शास्त्रीय नाव फोनिकुरस ऑक्रुरोस रुफिवेंट्रिस असे आहे. इंग्रजीमध्ये याला पक्षाला ब्लॅक रेड स्टार्ट असे म्हटले जाते. कृष्ण थिरथिरा हा साधारणपणे 15 सेंटीमीटर आकाराचा पक्षी असून नराचे डोके, पाठ, पंख व छातीचा भाग काळा, पोटाचा भाग नारंगी असतो. सतत हलणारी शेपटी नारंगी तपकिरी रंगाची असते. मादी फिकट तपकिरी रंगाची असते. कृष्ण थिरथिरा हा शेपटी नाचवत किडे शोधत फिरणारा पक्षी आहे. उन्हाळ्यात उत्तर भारतात हिमाचल, गढवाळ या भागापासून नेपाळपर्यंत राहणारा हा पक्षी हिवाळ्यात उर्वरित भारतभर तसेच बांगलादेश या ठिकाणी आढळतो. कृष्ण थिरथिराचे काही जातबाई युरोपमध्ये देखील आढळतात. कृष्ण थिरथिरापेक्षा यांचे रंग काहीसे वेगळे असतात, पण आकार आणि सवयी साधारणपणे सारख्याच आहेत. कृष्ण थिरथिरा दगडी माळराणे बागा जंगलांच्या बाहेरील हद्दीत राहणारा पक्षी आहे. मे ते ऑगस्ट हा त्याच्या विणीचा हंगाम असून मादी एकावेळी निळसर हिरवट रंगाची 4 ते 6 अंडी देते. यांचे घरटे गवत, केस, कापूस, पिसे इत्यादी वस्तूंपासून बनवलेले असते. सहसा घरटे एखाद्या मोठ्या खडकाखाळी किंवा जमिनीत असते. युरोपियन कृष्ण थिरथिराचे घरटे जुनाट घरांच्या भिंतीमध्येही आढळून येते. तर मित्रांनो, ही होती कृष्ण थिरथिरा या पक्षाबद्दलची माहिती. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर. धन्यवाद. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनचं चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद. Thank you.